मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महानुभावियांचा दंडवत प्रणाम या शब्दाबद्दल. हिंदू संस्कृती प्रदीप आपल्या या भारतभूमीमध्ये अनेक तत्वार्थ निर्मित पंथोपपंथ धर्म दर्शने अगदी सनातन काळापासून उदयास आलेली आहेत. याच अनेक पंथामध्ये धर्मामध्ये आपल्या तत्वज्ञानाची एक वेगळी छटा निर्माण करून सृष्टी आरंभापासून उदयास आलेल्या एका अलौकिक पंथाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव आहे महानुभव पंथ. या पंथाच्या सृष्टीच्या युगायुगात कालमानानुसार नाव बदलत आले. प्रारंभी सत्य सनातन महात्मधर्म, जयकृष्णी पंथ, घोंगडा पंथ, भट मार्ग आणि आता अलीकडे याच ज्ञान महानुभव पंथ असे नाव प्राप्त झाले. ते 12व्या शतकात स्वामी श्री चक्रधरांच्या अवतार स्वीकारानंतर. पंथातील लोक पंचकृष्णाची म्हणजेच 5 परमेश्वरीय अवतारांची आराधना करतात, ज्यात श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू व 5वे श्री चक्रधर भगवंत. जेव्हा समाजाची घडी विस्कळीत होऊन तो चुकीच्या मार्गाने जातो व विचारवंतांचे अस्तित्व संपुष्टात येऊन सत्याचा लोप व असत्याचा प्रभाव वाढतो, तेव्हा परमेश्वर ज्ञानदातृत्वासाठी अवतार धारण करतात. हे श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत यदा यदा धर्मस्य या श्लोकात स्पष्ट सांगितले आहे. याच नियमानुसार कलियुगात सर्वज्ञ श्री चक्रधरांनी मानव कल्याणासाठी अवतार धारण केला आणि हे श्री चक्रधर भगवंत या धर्माचे खऱ्या अर्थाने प्रवर्तक ठरले. संपूर्ण द्वैतवाद, विशिष्ट द्वैतवाद, मायावाद, ब्रह्मवाद, अद्वैतवाद या विविध मतांचा किंवा तत्वज्ञानाचा प्रघात बाजूला सारून द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार, प्रचार व प्रसार हा पंथ जोपासून आहे. याच सर्वज्ञांच्या उद्धरण काळात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन ज्योतधरणाचे कार्य केले त्याचे संकलन चरित्ररूपाने त्यांचे शिष्य पंडित महिम भट यांनी केले. त्या निळा चरित्रात एक शब्द नेहमी आपल्याला वाचण्यात येतो, तो म्हणजे दंडवत. भक्तीजने दंडवत केला, दंडवत करूनी सन्मुख बैसली. काय असेल बरं हा दंडवत शब्द, चला तर मग जाणून घेऊया. सनातन परंपरेत आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्यांना किंवा श्रद्धेय गुरु सुहृदयांना भेटताना दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. अगदी याच नमस्काराचा एक भाग म्हणजे दंडवत होय. मुळात दंड म्हणजे सरळ काठी, वत म्हणजे त्याप्रमाणे आणि प्रणाम म्हणजे अभिवादन. मूळ प्रणत असा शब्द आहे, अर्थात नम्र होऊन किंवा नम्रतेने. आपल्या शरीराचे 8ही अंग म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, हनुवटी व हृदय अशा 8ही अंगांनिशी आपले शरीर सरळ काठीप्रमाणे शरीर जमिनीला स्पर्श होईल अशा मुद्रेत करून नमस्कार व अभिवादन करणे यालाच साष्टांग दंडवत असे म्हणतात. परमेश्वर भक्ती अथवा परमेश्वरीय कृपा प्रसन्नतेसाठी आपल्यातील नकारात्मकतेचा आणि अंतर्मनातील अहंकारादी दोषाचा विनम्रपणे त्याग करणे ज्या क्रियेतून होवते ते म्हणजे दंडवत. आपल्या गुरुजनांपुढे व आपल्या पंथीय स्थानांपुढे दंडवत घातल्याने आपल्यात निराभिमानता, नम्रता, रंगवृत्ती येते. भावपूर्वक अंतर्मनात देवाचे नामस्मरण करत दंडवत घातल्याने केलेल्या दुष्कर्माचा नाश होतो. श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत सांगितलेल्या दैवी संपदा, अमानवित अंधभित्व इत्यादी आपल्या ठिकाणी जर बांधून घ्यायचं असतील तर त्यासाठी आपल्यातील अहंकार नष्ट होणे अधिक गरजेचे आहे. तर आणि तरच आपण त्या परमश्रेष्ठ पदाला प्राप्त करू शकतो, कारण साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, दंडवते देव प्रसन्न होय. चला तर मग आजपासून आपणही आपल्या साधनदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून दंडवत विधीला प्रारंभ करूया.